16 एप्रिल 1853 भारतीय इतिहासातला सुवर्ण दिवस, कारण याच दिवशी ठाणे ते मुंबई या दोन स्थानकांदरम्यान पहिली रेल्वे धावली. मुंबई आणि दादर यानंतरचं सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन म्हणजे ठाणे. 10 प्लॅटफॉर्म असलेल्या या स्टेशनवर दिवसाला अंदाजे 7 लाख प्रवासी प्रवास करतात. अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या या प्रवाशांना एक मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, ती म्हणजे फलाटावरील फेरीवाले. मध्यंतरी मनसेने केलेल्या आंदोलनामुळे काही काळ का होईना प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला होता. आता पुन्हा फेरीवाल्यांच्या फेऱ्यात ठाणे स्टेशन परिसर अडकल्याचे चित्र समोर आले आहे. फेरीवाल्यांना मारणे, हुसकावणे, कालांतराने पुन्हा फेरीवाल्यांनी येणे या सर्व प्रक्रियांवर ठाणे अतिक्रमण विभाग व रेल्वे प्रशासन अजूनही झोपले आहे का, हा सर्वसामान्यांना निर्माण झालेला प्रश्न. News100 साठी नरेन ठाकूर, ठाणे. आपलं चॅनल News100 सबस्क्राईब केलं का? तर केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.